या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सायन पनवेल महामार्गावर कळंबोली मॅकडॉनल्ड्स जवळ कोणताही अधिकृत थांबा नसताना खासगी बस सेवा थांबा होत आहे। खासगी बस सेवेच्या अनाधिकृत बस थांब्याविरोधात मनसे आक्रमक झाली आहे। मनसेने वाहतूक पोलिसांच्या मदतीने खासगी वाहनांवर कारवाई करायला लावली आहे, मात्र वाहतूक पोलिसांकडे ई चलन करण्याचे डिव्हाइस नसल्याने कार्यकर्ते संतप्त झाले। कारवाई केल्याशिवाय एकाही बस सोडायची नाही असा इशारा मनसेने दिला आहे। संपूर्ण रस्ता बेशिस्तपणे व्यापणाऱ्या खासगी बसेसमुळे अपघात आणि वाहतूक कोंडी होत असल्याने मनसे आक्रमक झाली होती। पुन्हा बेशिस्तपणे खासगी बसने थांबा घेतल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। मनसे पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे हे आंदोलन करण्यात आले आहे। आम्ही गेले 3 दिवस हे आंदोलन करतो आहे। हा आमचा आजचा 4th दिवस आहे। हा अनधिकृत थांबा आहे। इथे कोणत्याही बसेससाठी थांबा नाही। इथे ज्या पद्धतीने बसवाले बेशिस्तपणे उभे राहतात त्यामुळे इथे अपघातांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे। मागे ब्रिज आहे आमच्या आणि तिथून प्रचंड वेगाने गाड्या येतात। या जे बसवाले आहेत अनधिकृतपणे इथे उभे राहतात, हे 4-4 लेन व्यापून उभे राहतात। ॲम्ब्युलन्सला जायला जागा ठेवत नाहीत। तो जो यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे इथून सुरू होतो आहे त्या एक्सप्रेसवेवरती जाण्यासाठी हे लोक जागा ठेवत नाहीत गाड्यांना। लोकांच्या प्रचंड तक्रारी होत्या। त्याच्यानंतर आम्ही अधिकृतपणे वाहतूक विभागाला पत्र दिलं की ह्याच्यावर आपण संयुक्तपणे कारवाई करू, आम्ही तुमच्याकडे स्टाफ नसेल आम्ही मदतीला येतो। गेले 3 दिवस वाहतूक विभागाकडून जे कारवाईची नाटकं चालू आहेत ना, ही बेमिसाल आहेत एकदम। यांच्याकडे डिव्हाइस नाहीत कारवाईसाठी। जे डिव्हाइस हे आणतायत ते सतत बफर होत राहतात। यांच्या कर्मचारी हे ट्रेन नाही आहे डिव्हाइस वापरायला। एक दुसरी गोष्ट, जे कर्मचारी पाठवतायत ते शुद्धीत आहेत की नाही 2-3 दिवस आम्ही बघतोय, आम्हाला माहीत नाही नक्की कुठल्या धुंदीमध्ये काम करतायत ते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जर तुम्हाला माहिती आहे रात्री कारवाई करायची आहे तर इथे आपण आपले डिव्हाइस ओके ठेवले पाहिजेत। 2-4 कर्मचारी उभे केले पाहिजेत, परंतु तसं केलं जात नाही। एकाच दुसरा कर्मचारी असतो आणि गाड्या जवळपास 500-700 गाड्या इथून जातात, कसं काय कारवाई करायची? त्यामुळे हे सगळं नाटक सुरू आहे। तुम्हाला आत्ता मी सांगतो, माझ्या मागे जवळपास 7-8 ज्या गाड्या उभ्या आहेत या सगळ्या नागालँड पॅसिंगच्या गाड्या आहेत। नागालँड पॅसिंगच्या जर गाड्या असतील तर त्या गाड्या राज्याच्या आतमध्ये चालल्या नाही पाहिजेत। म्हणजे मुंबई कोल्हापूर मुंबई पुणे याच्यासाठी नागालँड पॅसिंग नसतं। तुमचा जर नागालँड पॅसिंग असेल, कारण नागालँडमध्ये तुम्हाला टॅक्स फक्त 10,000 भरावा लागतो, इथे 50,000 भरावा लागतो आहे, एवढा फरक आहे, म्हणून नागालँडला पास करून घेतात। पण जर तुम्ही महाराष्ट्राचा टॅक्स चुकवताय तो घालवताय तर तुम्ही नियमाप्रमाणे गाडी चालली पाहिजे। तुमची गाडी महाराष्ट्र नागालँड महाराष्ट्र अरुणाचल प्रदेश महाराष्ट्र गोवा कर्नाटक अशीच चालली पाहिजे। राज्याच्या आत तुमची गाडी चालली नाही पाहिजे। हे बिनदिक्कतपणे RTOच्या आशीर्वादाने हे सगळं चालू आहे। या गाड्यांवरती कारवाई करायचे RTOला अधिकार आहेत। त्वरित कारवाई यांच्यावर खरी तर व्हायला पाहिजे होती, पण RTOच्या आशीर्वादाने या गाड्या बेधुंदपणे महाराष्ट्रामध्ये चाललेल्या आहेत। वेज नॉन वेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टीचे ऑर्डर ही स्वीकारले जाते। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप सोलापूर।